आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्याने आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचत राहील. केंद्र शासनानं ऊसाचा 9.5 रिकव्हरीचा बेस बदलून 10 केला आहे आणि 200 रुपये वाढ दिल्याचं सरकारमधील लोक सांगत आहेत. रिकव्हरीचा वाढलेल्या 0.5% वर्षाला महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचं 1600 कोटी रुपयांचं नुकसान होणार आहे. सरकारची आकडेमोड दिशाभूल करणारी असून सरकारनं शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे, त्यामुळं बेकायदेशीररित्या रिकव्हरीचा बेस बदलल्याच्या विरोधात उच्च न्यायालयामध्ये सरकार विरोधात याचिका दाखल करणार असल्याची घोषणा खासदार राजू शेट्टी यांनी केली. इचलकरंजी इथं आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. स्वाभिमानी शेतकरी संघटनेची 17वी ऊस परिषद 27 ऑक्टोबर रोजी जयसिंगपूर येथे होणार आहे. या परिषदेच्या तयारीसाठी ठिकठिकाणी कार्यकर्त्यांच्या बैठका सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर इचलकरंजी इथंही सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. सभेच्या अध्यक्षस्थानी राजाराम वाकरकर हे होते. यावेळी विजय भोसले, मिश्रीलाल जाजू, बजरंग लोणारी यांच्यासह अनेकांनी सरकार विरोधात असंतोष व्यक्त केला. जालिंदर पाटील, भगवान काटे, सावकार माधनाईक यांनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये ऊस परिषद घेऊन गर्दी जमवण्याचा काही जण प्रयत्न करत आहेत, पण स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या ऊस परिषदे एवढी गर्दी जमवताना त्यांना सर्दी झाल्याशिवाय राहणार नाही. यामुळे प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचून जयसिंगपूरच्या ऊस परिषदेला येण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं आवाहन केलं.